आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव परिसरामध्ये बिबट्याने थैमान घातलंय आणि बिबट्याच्या वावरामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. वनविभागाचे उपवन संरक्षक अधिकारी अर्जुन म्हसे यांनी मोठा बंदोबस्त यावेळी तैनात केला होता. रात्री ठिकठिकाणी पेट्रोलिंग व गस्त असल्यानं 2 दिवसापासून बिबट्या नजरेस आला नाही व कुणावर हल्ला देखील झाला नाहीये. पिंजऱ्याची संख्या 3 वरून 5 वर करण्यात आली असल्यानं वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश महाजन यांनी सांगितलंय. आपला आवाजचे घोडेगाव प्रतिनिधी मोसिन काठेवाडी हे स्वतः रात्री बिबट्याचा शोध मोहिमेसाठी तयार करण्यात आलेल्या वनविभागाच्या रेस्क्यू टीम सोबत होते. रात्री भुलेवाडी, गावारवाडी, धोंडमाळ, साल, काळेवाडी, दरेकरवाडी, आंबेगाव, गावठाण, गोनवडी, कोलदरा, शिंदेवाडी सर्व परिसर पिंजून काढला गेलाय. सर्च लाईट बॅटरीद्वारा शोध घेतला गेलाय, परंतु बिबट्या निदर्शनास आला नाही. स्थानिक नागरिक ज्या ठिकाणी पिंजरा लावला आहे त्या परिसरात गर्दी करतायत. सोशल मीडियावर सर्रास फेक व्हिडिओ फोटो टाकले जात आहेत, त्यामुळे परिसरात खोटी अफवा पसरून बिबट्या पकडण्यासाठी वनविभागाला विलंब होत असल्याचं वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे खोडेगाव प्रतिनिधी मोसिन काठेवाडी यांनी. पाहुयात. सपासून बिबट्याने थैमान घातलेली थैमान घातल्यामुळे घोडेगाव तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी याची दक्षता घ्यायची. तसेच थैमान घातल्यामुळे वन अधिकाऱ्यांनी विविध ठिकाणी पिंजरे असतील तर ते पिंजरे लावलेले, जेणेकरून नागरिकांचा यापासून बचाव व्हावा. तसेच रात्री असेल किंवा सायंकाळी असेल तर वन अधिकाऱ्यांच्या टीमने गस्त घातलेली, जेणेकरून नागरिकांना याचा दिलासा होईल. तसेच नागरिकांनी देखील वनाधिकाऱ्यांनी लावलेल्या सूचनांचे वनाधिकाऱ्यांनी विविध ठिकाणी लावलेल्या बोर्डच्या सूचनांचे पालन करावे, जेणेकरून बिबट्याला थोडक्यात शोधण्यास मदत होईल. तसेच नागरिकांनी विविध प्रकारचे व्हिडिओ असतील किंवा पोस्ट असतील, जेणेकरून व्हॉट्सअप असेल किंवा फेसबुकवर असेल तर अपलोड करू नये, जेणेकरून वनाधिकाऱ्यांची दिशाभूल होईल किंवा बिबट्याला पकडण्यास थोडक्यात वेळ लागेल.